संगीतानी आणि भक्ति संगीतानी एका उत्तुंगतेकडे नेलं त्याची देखील आहे या तिघांचा हा त्रिवेणी संगम आहे म्हणून आज आपण सर्वजण इथे आनंदाने या गीतांचा आनंद घेतोय मी ह्यानंतर परंतु हा असा कार्यक्रम करायचा तर अनेकांचं सहकार्य लागतं अनेक जणांचं पाठबळ लागतं आणि म्हणूनच आमच्या या संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे राहणारे आमचे सन्माननीय आमदार श्रीत संजयजी पोतनीस यांना मी आपल्या टाळ्यांच्या गजरात मंचावर सादर निमंत्रित करतो त्यांच्या समवेत सन्माननीय आमदार श्रुत मंगेशजी कुडाळकर यांनी देखील त्यांच्या समवेत मंचावर यावं अशी मी त्यांना देखील विनंती करतो या मंगेशजी नमस्कार मा स्वरदाचे उदय जोशी यांनी मंचावर यावं आणि आमच्यातर्फे आमच्या प्रथेला अनुसरून आम्ही पुष्पगुच्छ देत नाही तर या मंडळींना आता पुढचे चार महिने अधिक काम आहे त्यामुळे फळं पौष्टिक तुम्हाला फळांची परडी देतो आहोत त्याचा आपण स्वीकार करावा अशी मी विनंती करतो मंगेशजींना आपण फळांची परडी देऊन त्यांचं इथे स्वागत करीत आहोत यानंतर आमचे मुख्य प्रायोजक मगाशी यांच्याकडनं त्यांचा उल्लेख राहिला परंतु फार बरं झालं का तुम्हाला सांगतो सुमारे पंधरा ते वीस मेसेज आले अरे सारस्वतचं नाव नाही घेतलं अरे सारस्वतचं नाव नाही घेतलं असे मला आले तर ह्याच्यातनं त्या बँकेचीच लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली त्यामुळे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचे आमच्यावर सदैव प्रेम करणारे आमचे सन्माननीय शुत किशोरजी रांगणेकर यांनी कृपया मंचावर यावं आणि आमच्या फळांच्या परडीचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे देना बँकेचे जर कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी देखील कृपया मंचावर यावं नाही आहेत अनया डायमंड्स आणि कुणाल कन्स्ट्रक्शन्स कंपनी हे आमचे प्रायोजक आहेत आणि अनया डायमंड्सची गंमत अशी आहे की ते ऑलरेडी या मंचावर होतेच फक्त ते तुम्हाला ओळखता येत नव्हते तर ते कसे तर मुग्धाने आज जे गळ्यातलं घातलेलं आहे आणि तिच्या हातातलं आहे ते आनया डायमंड्स आहे त्याच्यातनं ते तुमच्यापर्यंत भेटीला आलेले होते तर मी सन्माननीय केरकरजी यांना विनंती करतो की आपण दोघांनी कृपया मंचावर यावं स्नेहल त्रिलोकेकरजी यांना देखील आपण फळांची परडी देऊन इथे सन्मानित करतोय आणि त्यांच्यासोबत इन के जी एस बी बँकेचं जर कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं या व्यतिरिक्त नॅशनल इन्शुरन्सचे हेमंत सावंत असतील किंवा फौकर साहेब मायामते आलेले आहेत इन के जी एस बीचे साहेब या सर या एन के जी एस बी तर्फे नागेशजी फौकर यांचं आपण स्वागत करत आहोत आणि त्यांचं फळांची परडी देऊन त्याचप्रमाणे हेमंत सावंत यांना देखील फळांची परडी देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत नॅशनल इन्शुरन्स तर्फे आपलं स्वागत या याव्यतिरिक्त सोहो किंवा टिकटिकं वाजते डोक्यात या यासारख्या अनेक लोकप्रिय गीतांचे गीतकार मंगेश कांगणे आलेले आहेत का तर त्यांनी कृपया मंचावर यावं आहेत या मंगेशजी आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात गीतकार सर्वात महत्त्वाची व्यक्ती कारण तिथूनच गीताचा जन्म होतो आपण इतकी जी गीतं ऐकतोय त्याचा मूळ जन्म देणारी ही व्यक्ती असते या आणि या निमित्ताने या दोघांनाही अनया डायमंड्सतर्फे मोत्यांचे दोन हार इथे प्रदान करण्यात येणार आहेत त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आदित्य कुंडे पार्टी हवी या दोघांकडून मी आपणा सर्वांच्या वतीने तुमची इच्छा असेल तर मंगेश कांगणे हे गीतकार असल्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायची विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने मंगेश हे दोन शब्द <laughs> आता कसं बरं वाटतंय आता कसं बरं वाटतंय मी जगतोय हे खरं वाटतंय हो? वा अशी भाषणं असतील तर किती मजा येईल ना तुम्हाला पण एनिवे ह्या सर्वांमुळे असे कार्यक्रम घडू शकतात केवळ तिकिटाच्या पाठबळावर आयोजक कार्यक्रम करू शकत नाहीत तर हे असे खंबीर आधार आमच्या पाठीशी असतात म्हणूनच हे शक्य होतं तेव्हा मंडळी जोरदार टाळ्यांनी या सर्वांसाठी आपण मानवंदना रुजू करूया आणि या सर्वांनी कृपया आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो ठीक आहे आता चालेल थँक यू मंगेशजी थँक्स आता दहापैकी पाच मिनटं संपली माझी उरलेली पाच मिनटं ती अतिशय महत्त्वाची सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून आपण सर्वांनी ही पाच मिनटं इथे मुद्दामून खर्च करूया निमित्ताने तुम्ही सर्वांनी तुमच्या तिकिटावर तुमच्या सन्मानिकेवर आम्ही केलेलं आवाहन वाचलेलं असेल इतकाच प्रयत्न आहे कार्यक्रमाला सुमारे साडेसातशे आठशे लोकं येतात मनात इच्छा असते चांगलं काम करायची प्रत्येकाला काही पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये देणं शक्य नसतं परंतु काहीतरी करायची इच्छा असते मार्ग कधी कधी नसतो या निमित्ताने आम्ही इतकंच केलं आहे अतिशय योग्य संस्था आहे साथ आणि त्या संस्थेला या निमित्ताने आपण थेट मदत करावी ए टी जी खाली जी काय कर सवलत असते तो एक वेगळा भाग आहे परंतु तोही तितकाच महत्त्वाचा आहे ती आपण त्याचा आपल्याला लाभ व्हावा आणि ह्या संस्थेला त्यांच्या कार्याला एक उत्तम ह्या निमित्ताने सहकार्य लाभावं म्हणून आपण इथे आज एक ध्येय घेऊन आम्ही आलो तर साथच्या सन्माननीय सुजाता रायकर यांना मी आपल्या टाळ्यांच्या गजरात इथे आमंत्रित करतो यावं मी उदय जोशी यांना विनंती करतो की त्यांनी फळांची परडी देऊन त्यांचं इथे स्वागत करावं थॅलेसेमिया मेजर ह्या अत्यंत दुर्धर अशा रोगाने ग्रस्त आणि त्रस्त असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या अशा मुलांसाठी अशा सत्तर मुलांना दत्तक घेऊन दर महिन्याला त्यांचं संपूर्ण वैद्यकीय खर्च सत्तरच्या सत्तर, सत्तर जणांचा हा साथतर्फे उचलला जातो मंडळी <प्राणा> तीन महिन्यांपूर्वी आमचे मित्र नवीन काळे यांच्या श्रीकृष्ण जन्मोत्सवात यांनी दिलेलं एक पाच ते दहा मिनिटांचं प्रेझेंटेशन मी पाहिलं डोळे भरून आले देवाने आपल्याला एक निरोगी बालक दिलाय ह्याचं प्रचंड समाधान वाटलं पण त्याच वेळेला मनात आलं की ज्यांना हे लाभलं नाही आहे त्यांच्यापायी आपलं काहीतरी उत्तरदायित्व आहे आणि म्हणून त्या उत्तरदायित्वाच्या उद्देशातून आजचा हा आम्ही केलेला छोटासा प्रयत्न आहे आज या निमित्ताने आपल्याला आम्ही आवाहन केलेलं होतं आमचे मित्र सर्व सर्वच मित्रांनी यात सहकार्य केलं मग ते अनिल बेलसरे असतील मंदार कर्णिक असतील स्वतः स्वरदा संस्थेने पुढाकार ह्यामध्ये घेतला त्याचप्रमाणे अनेक जण आमचे रोहन आजगावकर असतील अनेक जणांनी ह्याला आम्हाला सहकार्य केलं अविनाश विरकर यांनी सहकार्य केलं प्रकाश परांजपे यांनी सहकार्य केलं अनेकांनी ह्याला हातभार लावला कदाचित एखाद दुसऱ्या व्यक्तीचं नाव राहून गेलं की गेलेलं असेल परंतु हा उद्देश मनात व्यक्त करून ज्या वेळेला पहिल्यांदा मांडला तेव्हा आमचा एक मित्र समोर होता यतीन चव्हाण जो सुमारे एकवीस वेगवेगळ्या ज्या मॅरेथॉन्स होतात म्हणजे इन्क्लुडिंग आत्ताची साताऱ्याची झालेली जी सर्वात कठीण मॅरेथॉन होती अशा मॅरेथॉनचा विजेता आहे त्यांनी ताबडतोब तिथल्या तिथे दहा हजाराचा धनादेश दिला त्यामुळे मी यतीन चव्हाण याला विनंती करतो आमच्या मित्राला की त्यांनी जरा मंचावर यावं आणि त्याच्या हस्तेच आज जमा झालेला हा निधी आम्ही सुपूर्द करणार आहोत उदय आपणही आमच्यासोबत यावं आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अजूनही एक दोघांनी केला आहे परंतु त्यांनी नाव सांगायचं सा नाही सांगितलं आहे म्हणून केवळ सांगत नाही आहे परंतु मंडळी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हे रु रुपये पंच्याऐंशी हजार एक आम्ही यतीन चव्हाणच्या हस्ते सुजाता ताईंना सुपूर्द करतो आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा एक मिळतं प्रॉपर थोडासा वेळ होतो आहे परंतु आपण खूप भाग्यवान आहोत हे सतत लक्षात ठेवूया म्हणून केवळ पाचच मिनटात त्यांना ह्या निमित्ताने मी विनंती करतो की ह्याबद्दलची थोडीशी माहिती थोडक्यात सांगावी इंटरवलमध्ये त्यांचा सा काउंटर जसा सुरुवातीला होता तसा बाहेर आहे आजही ज्यांना ह्यानंतरही त्यांना मदत करायची असेल त्यांनी जरूर बाहेर संपर्क साधावा सुजाताताई नमस्कार वेळ कमी आहे पटकन सुरू करते मला एक आ, सांगते की एवढं छान रंगलेला प्रोग्रॅम आणि त्याच्यामध्ये एक ब्रेक आणि हे मला वाटतं जे दुसऱ्यांच्या दुःखाला समजून घेणारा असतो किंवा अतिशय संवेदनशील व्यक्ती तेच असं करू शकतो हो की नाही म्हणून विनीत तुमचे खूप खूप आभार माझे जे सत्तर मुलं आहेत त्यांचे सगळे पालक त्यांचे खूप खूप खुँँ आशीर्वाद तुम्हाला सर्वांना आणि इथे रसिक रसिकांचे पण खूप आभार की तुम्ही हे एक ब्रेक स्वीकारून घेतलं आहे आणि कारण पण मी तुम्हाला एक सांगते की हे छोटासा ब्रेक आहे पण हे कदाचित इथे बसलेल्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यात जे ब्रेक येऊ नये त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरू शकतं म्हणून मी माझी विनंती अशी आहे की मी पटकन पाच मिनिटंच तुम्हाला थोडीशी माहिती देते ते तुम्ही प्लीज विनंती आहे की नीट ऐका थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर म्हणजे काय आता थॅलेसेमिया मायनर हे काही आजार नव्हे ह्याच्यात काही सिमटम्स पण नसतात आणि म्हणजे हे म्हणजे अध्या अर्ध्याधिक लोकांना अगदी जन्मल्यापासनं ते शेवटपर्यंत माहीतही नसतं की त्यांना थॅलेसेमिया मायनर आहे कारण हे आजार नमे मी स्वतः थॅलेसेमिया मायनर आहे ते मला आत्ताच दोन वर्षांपूर्वी कळलं मला स्वस्थ मुलं दोन आहेत छान हेल्दी मुलं आहेत नवरा आहे आणि अमिताभ बच्चन थॅलेसेमिया मायनर आहेत अभिषेक बच्चन थॅलेसेमिया मायनर आहेत त्यामुळे थॅलेसेमिया मायनर हे असणं काहीच प्रॉब्लेम नाही हे फक्त थोडंसं ब्लडचं कॉम्पोजिशन वेगळं असतं बस तेवढंच आहे सिमटम्स नाही हे आजार नाहीच आहे त्यामुळे थॅलेसेमिया मायनर असणं हे प्रॉब्लेम नाही पण थॅलेसेमिया मायनर आपण आहोत हे माहीत नसणं हे खूप डेंजरस आहे का कारण दोन थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मायनरचं जर लग्न झालं त्यांना माहीत नसताना कारण ते हेल्दी असतात त्यांना काहीच सिमटम्स नसतात आणि हेल्दीच आहेत काहीच प्रॉब्लेम नसतो तर त्या दोघांचं जर लग्न झालं तर त्यांना पंचवीस टक्के असे चान्सेस आहेत की त्यांना थॅलेसेमिया मेजर हे आजार असलेला मूल जन्माला येऊ शकतो आणि थॅलेसेमिया मेजर हे आजार खूपच डेडली आहे इथे माझ्याकडे तेवढा वेळ कदाचित नाही आहे की मी थॅलेसेमिया मेजरचे पण तुम्हाला सगळं हे सांगू शकते पण थोडक्यात सांगते की थॅलेसेमिया मेजर हे आजार असतो त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन बनत नाही आपल्या सर्वांच्या किंवा मा थॅलेसेमिया मायनर आणि नॉर्मल लोकांच्यामध्ये हिमोग्लोबिन जसा असा वापरला जातो तसाच तो रिप्लेस पण होत जातो त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचं लेवल मेंटेन राहतं पण ह्या मुलांच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन बनतच नाही नाही त्यामुळे बाळ जेव्हा जे, जे रक्त घेऊन जन्माला येतो त्याच्यातलं जेव्हा हेमोग्लोबिन संपत येतं तेव्हा हळूहळू लेवल डाऊन होते सिस्टम्स वीक होतात आणि ते मूल मरतं तर ह्याच्यासाठी बाहेरून हेमोग्लोबिनचं लेवल मेंटेन करून ठेवायला लागतं त्याच्यासाठी त्यांना सार सतत बाहेरून ब्लड ट्रान्सफ्युजन्स द्यावे लागतात आणि तुम्ही एक कल्पना करा दर पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी बाळाला जन्मल्यापासनं Uh, हे blood blood side ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावे लागतात आणि ह्या ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे त्याचे साईड इफेक्ट्स पण होणार इतकं बाहेरचं ब्लड गेल्यामुळे तर त्यांना ते फिजिकल त्रास खूप होतो कारण त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात आयर्न डिपॉझिट्स त्याच्यासाठी कधी कधी पंप लावून ठेवायला लागतं रात्रभर किंवा गोड्या घ्याव्या लागतात एम आर आय रेग्युलरली ब्लड टेस्ट असं भरपूर एक फिजिकल त्रास तुम्ही कल्पना करा की एक कपल जे एकदम हेल्दी आहे काही माहिती नाही अगदी आनंदात लग्न झालं आणि त्यांना अचानक हे असं मूल झाल्यावर त्यांच्या आयुष्यात कसं आयुष्य पुढे होणार आहे तर ह्याच्यासाठी पण हे पूर्णपणे टाळता येतो हे, हे जितकं पण फिजिकल त्रास आहे हे टाळता येतं हे महत्त्वाचं आहे ते तुम्ही नीट ऐका कसं कारण एक थॅलेसेमिया मायनरचं दुसऱ्या थॅलेसेमिया मायनरशी लग्न करायचं नाही तेवढंच जेव्हा पण तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे जसे तुम्ही छत्तीस गुण वगैरे आपण मॅच करून घेतो हे थर्टी सेवन्थ गुण आहे की त्याला तुम्हाला थॅलेसेमिया मायनर आहे की नाही हे